नमस्कार सर, खर तर आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे आपलं. आज अमृत महोत्सव अवघ्या 10 दिवसावर आलेला आहे आणि अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जर आपण बघितलं तर आपल्या मराठवाड्यात दुष्काळ स्थिती आहे. या दुष्काळ स्थितीमध्ये 73 पैकी 54 तालुके हे आज बघितलं तर खूपच भयानक परिस्थिती आहे. तर अशा स्थितीत आपण अमृत महोत्सव साजरा करावा का, याबद्दल काय वाटतं आपल्याला? गेल्या 2 महिन्यापासून पावसाचा खंड आहे आणि या वर्षी गेल्या 2 महिन्यापासून मराठवाड्यामध्ये पावसाचा खंड आहे. सुरुवातीला पेरणी होईल एवढा पाऊस पडला आणि या 2 महिन्यामध्ये सलाईन लावल्याप्रमाणे थेंब थेंब पाऊस पडतो आणि त्यामुळं पिकं आता सुकली आहेत, करपली आहेत. त्याला लागलेल्या शेंगा आहेत, सोयाबीनला, कापूस, मूग, उडीद, सोयाबीन, बाजरी, मका, हे खरीपाचं संपूर्ण पीक आता उद्ध्वस्त झालेलं आहे. मराठवाड्यात दुष्काळदृश्य परिस्थिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मी मागणी केलेली आहे की मराठवाड्यात दुष्काळ आहे, संपूर्ण पिकं आता हातून गेलेली आहेत. पीक हिरवं दिसत असलं तरी त्याला कुठलाही माल लागणार नाही आणि त्यामुळं खरीप वाया गेलेला आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपये मदत द्यावी अशी प्रकारची मागणी मी सरकारकडे केलेली आहे. पाऊस नसल्यामुळं विहिरीतलं पाणी संपलेलं आहे, नद्या आटलेल्या आहेत, ओढे आटलेले आहेत, कुठंही पाणी दिसत नाही आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे, जनावराच्या पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. यावर्षी जनावराच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झालेला आहे. मराठवाडा आणि राज्यात जिथं जिथं दुष्काळ आहे तिथं तिथं शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी सरकारकडे आम्ही केलेली आहे. धन्यवाद. खरं तर आता 16 तारखेला कॅबिनेटची बैठक आहे. या कॅबिनेटच्या बैठकीच्या अनुषंगाने एक प्रश्न असा आहे की आपण पाणी पुरवठा मंत्री होतात पण आपला सिंचनाचा जो अनुशेष आहे, जर नांदूर माधमेश्वरचं जे पाण्याचं आपलं सिंचनाचा अनुशेष असेल किंवा कृष्णेचं उजनीकडचं जे अनुशेष आहे त्याबद्दल तुम्ही या बैठकीत काही प्रश्न मांडाल का? नुकतीच मराठवाडा विभागाची बैठक झाली. सर्व खासदार, आमदार, मंत्री, राज्याचे सांस्कृतिक व वन मंत्री यांनी ती बैठक घेतली. मराठवाड्यातले सर्व अधिकारी कमिशनर या बैठकीला होते. मी तिथेही हा विषय मांडला की मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तर मराठवाड्याचा मूळ प्रश्न आहे की गोदावरी, दुधना, पूर्णा, मांजरा ह्या मोठ्या नद्या आहेत चार आणि धो धो पाऊस पडला की हे सगळं पाणी आंध्र, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये वाहून जातं. हे सगळं पाणी थांबवण्यासाठी आपण मराठवाडा वॉटर ग्रीड करण्याचा निर्णय घेतला होता. इस्रायलचं जे पाणी पुरवठा खातं आहे, महाराष्ट्राचं पाणी पुरवठा खातं आहे, मी या खात्याचा मंत्री असताना DPR बनवायला आपण 23 कोटी रुपये इस्रायलच्या पाणी पुरवठा विभागाला दिले. इस्रायलच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, आपल्या महाराष्ट्राचे पाणी पुरवठ्याचे अधिकारी, जलसंपदाचे अधिकारी, महसूलचे अधिकारी, 35 वर्षात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती पाऊस पडला, 35 वर्षात कोणत्या धरणात किती पाणी साचलं, 35 वर्षात मराठवाड्याचं पाणी किती वाहून गेलं याच्यावर अभ्यास झाला. एका नांदेडसारखा जिल्हा आहे, 1200 पानाचा DPR तयार झाला. बीडसारखा जिल्हा आहे, जालन्यासारखा, संभाजीनगरसारखा जिल्हा आहे. मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्याचे 1000 पानापेक्षा जास्त मोठे DPR तयार झाले. वाहून गेलेलं पाणी, पडलेला पाऊस आणि त्याच्यावरच्या उपाययोजना याचा DPR तयार झाला. मराठवाड्यातलं एक थेंब पाणी खालच्या राज्यात वाहून जाऊ नये आणि त्यासाठी जे मोठे धरण आहे, इकडं विदर्भातलं विसापूर धरण आहे, त्याचं पाणी सगळं आंध्रामध्ये वाहून जातं. पश्चिम महाराष्ट्रातलं उजनी धरण आहे, पाऊस पडला की उजनीला पाणी आलं, धरणात पाणी सोडलं की माणसं वाहून जातात, जनावरं वाहून जातात, पिकं वाहून जातात, गुरंढोरं वाहून जातात, मोठं नुकसान होतं. मग वाहून जाणारं पाणी मराठवाड्याच्या तुटीच्या खोऱ्यात आणायचं,
पश्चिम महाराष्ट्रातलं वाहून जाणारं पाणी मराठवाड्यात वळवायचं, विदर्भातलं ईसापूर धरणातलं पाणी मराठवाड्यात वळवायचं, आणि गोदावरीला पूर आला किंवा पैठणचं धरण भरलं तर हे पाणी तेलंगणात जातं, आणि आपल्या पाण्यावर तेलंगणा सरकारनं 50,000 कोटीची ग्रीड केलेली आहे. म्हणजे हे जे मराठवाड्याचं पाणी आणि आपल्या राज्यातलं पाणी हे मराठवाड्यात आणायचं, शेतीला पाणी द्यायचं, पिण्यासाठी पाणी वापरायचं, उद्योगधंद्याला पाणी द्यायचं, आणि या तीन पाण्याची मिळून देशातली पहिली ग्रीड आपण केली होती. त्याचा DPR तयार झाला. 50,000 कोटीची ही ग्रीड आहे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी परतूरला आले, परळीला आले, संभाजीनगरला आले, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही या ग्रीडला मदत करू. देशातली पहिली ग्रीड आहे आणि ही वॉटर ग्रीड झाल्याशिवाय मराठवाड्याचा दुष्काळाचा कलंक हटणार नाही हा एक प्रश्न आहे. तोपर्यंत शेतीला पाणी मिळत नाही, तोपर्यंत कोरडवाहू शेती परवडत नाही, आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. हा विषय मी मीटिंगमध्ये मांडलेला आहे. कमिशनर आहेत, कलेक्टर आहेत, तिथं असलेले सगळे मंत्री आहेत, यांना या सगळ्या नोंदी घ्यायला सांगितलेले आहेत. सरकारला सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, यांना भेटून मी निवेदन देणार आहे. माजी विभागीय आयुक्तांचं असं म्हणणं होतं की सर्वात जास्त आत्महत्या मराठवाड्यात आता होण्याच्या उंबरठ्यावर आहे, आणि सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्याही आपण या 6 महिन्यात बघितल्या, याबद्दल काय वाटतं? गेल्या 40 वर्षात राज्यात ज्या आत्महत्या झाल्या त्या सर्वात जास्त आत्महत्या ह्या मराठवाड्यामध्ये झाल्या, आणि बहुसंख्य गरीब शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. कोरडवाहू शेती परवडत नाही म्हणून आत्महत्या झाल्या. शेतीला पाणी मिळालं पाहिजे, शेतीला वीज मिळाली पाहिजे, आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे, तोपर्यंत ही आत्महत्या थांबणार नाही. बरोबर. शेवटचा प्रश्न, आता जालन्यात जो मराठा आरक्षणाचा मुद्दा चालू आहे, आणि तुम्ही परवा असं म्हणाला होता की मराठा आरक्षणाचा मुद्दा राजकीय नसून सामाजिक अस्मितेचा प्रश्न आहे, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे बघा, मराठवाडा हा मागासलेला आहे, आणि सातत्यानं गेली 70 वर्ष स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली, त्याच्यातली 40-50 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी आणि आघाडीचं सरकार होतं, आणि सातत्यानं मराठवाड्याला पैसा दिल्यासारखा करायचा, मग धरणाचा अनुशेष, मग शिक्षणाचा आरोग्याचा अनुशेष, शिक्षणाचा अनुशेष, आणि मराठवाड्याचा खूप मोठा अनुशेष याच्यामुळे राहिला की पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विदर्भाला सारखे पैसे दिल्यासारखं करायचं, निधी द्यायचा, मात्र तो निधी खर्च करायचा नाही, तो निधी पडून राहायचा, आणि मग तो निधी पश्चिम महाराष्ट्रात वळता करायचा. त्यामुळं मराठवाडा हा मागासलेला आहे. राज्यात झालेल्या आत्महत्या ज्या आहेत त्याच्यातल्या 70-80% आत्महत्या मराठवाड्यातल्या आहेत, आणि झालेल्या आत्महत्यातल्या आत्महत्या ह्या जास्त मराठा समाजाच्या आहेत, मराठा समाजाच्या आहेत, आणि म्हणून मराठा आरक्षण दिलं पाहिजे. मराठा जो समाज आहे, ठीक आहे, मुठभर लोक आमदार खासदार आहेत, मंत्री आहेत, श्रीमंत असतील मराठा समाजातले मुठभर लोक, मात्र मराठा समाज हा विश्वदारिद्र्य गरिबी आहे. त्याची मुलं शिकली पाहिजेत, त्यांनाही वाटतं आमचं पोरगं कलेक्टर व्हावं, आमची मुलगी जिल्हा परिषद CO व्हावी, आमचा मुलगा किंवा मुलगी SP व्हावी. मग गरीब माणसाने ही स्वप्न पाहायची नाहीत का? म्हणजे ज्याला 60% मार्क पडतात तो MBBS होतो, आणि ज्याला 90% मार्क पडतात त्याचा नंबर लागत नाही, त्याला डोनेशन लागतं. आणि म्हणून हे तरुण पिढीच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे, नोकरीचा प्रश्न आहे, आणि मागासलेल्या मराठा समाजाला आरक्षण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं होतं, विधानसभेत कायदा केला, 288 आमदारांनी याला समर्थन दिलं सगळ्या पक्षाच्या, वरच्या सभागृहात कायदा पास झाला, कॅबिनेटमध्ये पास झाला, हायकोर्टात केस टिकली, सरकार बदललं, केस सुप्रीम कोर्टात गेली, आणि सुप्रीम कोर्टामध्ये 4,000 पानं गहाळ झाली. मराठा समाजाच्या मागासवर्ग आयोगाचा जो काही अहवाल आहे, गायकवाड समिती म्हणजे हे निवृत्त न्यायाधीश आहेत यांच्या अहवालातले 4,000 पानं गायब झाले, आणि ती नीट बाजू मांडली गेली नाही, म्हणून हा सगळा खेळ खंडोबा झाला. मराठ्याला मिळालेलं आरक्षण या दळभद्री लोकांनी घालवलेलं आहे. धन्यवाद. खरं तर आपण आपले अमूल्य मत दिले, त्याबद्दल धन्यवाद.